महाज्ञानराजा महामानवाला, महाज्ञानराजा महामानवाला, पोर जागी त्या पुष्य कौतमाला, पोर जागी त्या पुष्य कौतमाला. वंशी तो जय भीम जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांना आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण भीम जयंती स्पेशल व्हिडिओ इथे बनवलेला आहे. व्हिडिओचा डेमो तुम्ही सुरुवातीलाच बघितलेला आहे, तर डेमो कसा झाला खाली कमेंट करून सांगा. भावांनो व्हिडिओमध्ये वापरलेले सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर पण अवेलेबल आहे. त्यासाठी आपलं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जे काय ते जॉईन करून घ्या. त्याची जी काही लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. भावांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे मी तुमच्यासाठी अशाच प्रकारची मराठी एडिटिंग आणत असतो. भावांनो व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल खाली जय भीम कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण तुमच्यासाठी अशा प्रकारचे मराठीतून एडिटिंग आणत असतो. तर भावांनो आजचा आपला जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. फक्त आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये काही स्टेप समजल्या नसेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही मला पर्सनल मेसेज नक्की करू शकता. खाली जी काही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर जा आणि मला नक्की मेसेज करा. चला भावांनो आपण आपला आजचा व्हिडिओ इथे चालू करूया. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ इथे पूर्ण बघा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो आजचा आपला जे काही भीमजयंतीचा स्पेशल व्हिडिओ आहे त्याचा डेमो तुम्ही सुरुवातीला बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी जास्त वेळ काय बोलणार नाही, आधीच व्हिडिओमध्ये मी 2-3 बोललेलो. तर भावांनो आपल्याला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे काही मटेरियल आहे ते आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटवर भेटून जाईल. ते जाऊन फक्त आपलं मटेरियल डाउनलोड करा. मटेरियल डाउनलोड केल्यानंतर बघू शकता शेक इफेक्ट आणि बीटमार्कचे 2 प्रोजेक्ट इथे दिलेले आहे. त्यामधले आपल्याला पहिल्याच जे काय असेल ते आपलं बीटमार्क इथं ओपन करून घ्यायचं. बीटमार्क मध्ये इथे बघू शकता अशा प्रकारे आपले बीटमार्क आहे. तर बीटमार्क इथे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे खाली ग्रुप्स आहे. हे सगळं मी अरेंज करून दिलेले आहे तुमच्या बीटमार्क मध्ये. तुम्हाला इथे काय जास्त काय ऍडजस्टमेंट इथे करायची नाही आहे. सुरुवातीला काहीच ऍडजस्टमेंट नाही केली तरी चालेल, पण जर तुम्हाला थोडे चेंजेस करायचे असतील, जसे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो इथे लावलेले आहे बघू शकता, हे जर तुम्हाला एडिट करायचे असेल किंवा दुसरा कोणता फोटो इथे लावायचा असेल तर सगळ्यात पहिले पहिल्या ग्रुपला इथे जायचं. ग्रुपला सिलेक्ट करून इथे एडिट ग्रुप्सचं ऑप्शन आहे, यामध्ये जाऊन तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता. इथे 3 ऑप्शन इथं आलेले आहे. तर सगळ्यात खाली बघू शकता हा आपला फोटो आहे, तर इथून तुम्ही तुमचा फोटो इथे चेंज करू शकता. आपण कोणता तरी एक दुसरा फोटो इथे लावूया. तर बघू शकता आपण एक फोटो इथे सिलेक्ट करून घेऊया, हा वाला फोटो इथे सिलेक्ट करूया. हा फोटो इथे बरोबर ॲड करायचा. आधी तुम्ही असं छोटं मोठं इथे ॲडजस्ट करू शकता आणि पुन्हा याला काय करायचं आहे याची जी काही ड्युरेशन आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिथे वाढून घ्या आणि याला एकदम असं लॉंग प्रेस करून एकदम मागल्या लेअरला आता हे आपण असं इथं इथं ठेवून टाकूया. तर बघू शकता अशा प्रकारे इथं होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला इथे फोटो लावायचे आहे. हे जर तुम्हाला एवढं जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर तुम्ही ही एवढी सेटिंग इथं करू शकता, पण मी काय इथं करणार नाही कारण आपण बाकी सगळं इथं सेम ठेवलेलं आहे. तर तुम्हाला एक फोटो जर चेंज करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे इथं ग्रुपमध्ये जाऊन इथं चेंजेस करू शकता. आपल्याला बाकी इथे चेंजेस काही करायची गरज नाही. आणि हा जे काही फोटो आहे हा फोटो पण बघू शकता, हे टेक्निकल जी एक फाईल आहे त्याच्या मागे हा फोटो आहे बघू शकता. इथं माझं अंगठ्यात इथे टच दिसत असेल तर हे फोटो तुम्हाला चेंज करू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर. पण मी सगळं आधी सेट करून ठेवलेलं आहे तर आपल्याला इथे एडिट करायची काही जास्त गरज नाही आहे. तर आपण इथे डायरेक्ट काय करूया, आता एवढं जर सगळं आता तुम्हाला माहितीच आहे अशा प्रकारचं ॲनिमेशन खूप ट्रेनिंग झालं आहे त्यामुळे हे आपण इथं केलेलं आहे. केल्यानंतर आता इथून आपल्याला पीएनजी मी तुम्हाला दिलेली आहे बघू शकता. मी ते पीएनजी तर ॲड करतो वंदी तो म्हणून. ही पीएनजी काय जे काय आहे तर ती ड्युरेशन तुम्हाला 20.09 ठेवायची आहे आणि याची ड्युरेशन इथे ठेवल्यानंतर आता तुम्हाला इथे एक मी इफेक्ट दिलेला आहे आपल्या शेक इफेक्टमध्ये. बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊया, तुम्हाला मी ते इफेक्ट पण ते दाखवून देतो. पण इफेक्ट आपण लावण्याच्या आधी काय करूया, आपण आधी इथे फोटो इथे लावून घेऊया. 9.02 पासून पुढे जे काही बीटमार्क आहे त्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही फोटो असतील त्याशी एक एक बीटमार्कमध्ये इथे असे लावून घ्यायचे आहे आणि याला इथे फिल कंपोजिशन एरिया असे इथं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करूया, सगळे आपल्याला जेवढे काही फोटो असतील ते असे लावून घेऊया. या फोटोला सिलेक्ट करून फिल कंपोजिशन एरिया असे इथं करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे. थोडी इथं वर करून असे आता इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ती जसं करून टाकूया. अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे आता हे सगळे फोटो आपले एका रेशोचे नाही आहे, वेगवेगळ्या रेशोचे आहे. तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका रेशोचे देईल नाही तर मग वेगवेगळ्या रेशोचे देईल. तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही इथं करू शकता. आता आपल्याजवळ एका रेशोची नाही आहे त्यासाठी मी आधी फोटो इथं ॲड करतो, फोटोची ड्युरेशन वाढवतो आणि 3 डॉट्स ऑन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे
ती इथं करून घेतो, म्हणजे आपला जे काही फोटो आहे ते बरोबर आपल्या याच्यात फिट इथं होऊन जाईल. आणि जे काही फोटो आहे ते सगळे काही AI मध्ये बनवलेले फोटो आहे बघू शकता, आणि काही ओरिजिनल फोटोमध्ये तरी चालेल. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे ते फोटो असे इथे लावून घेऊया. आपला जो एक 5-7 फोटो आहे आपण सगळे फोटो आपले बिटमार जोपर्यंत आहे तिथपर्यंत असे असे फोटो इथे लावत राहायचे. तर हे बघू शकता हा AIचा म्हणजे AI जनरेटेड इमेज आहे, बघू शकता किती डेंजर आहे. तर अशा प्रकारे हा फोटो पण परत इथे लावून टाकूया आपण अजून एकदा. आणि याच्यानंतर एक फोटो इथे लावायचा आहे, तर आपण त्या ठिकाणी एक हा फोटो इथे लावून टाकूया. बघू शकता हा वाला फोटो इथे लावून याला फिल कंपोजिशन एरिया करून थोडासा इथं सरकून घेऊया अशा प्रकारे. तर इथे लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट इथे डिलीट करायचा आहे. जिथपर्यंत आपलं सॉंग आहे तिथपर्यंत आपल्या असं इथं लावून टाकायचं आहे. इथं लावल्याच्यानंतर तुम्हाला फक्त इथं बॅग येऊन जायचं. बॅग आल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला इथं बॅग येऊन जायचं आहे. आणि शेक इफिटमध्ये जाऊन जे आपल्या पहिल्या जे काही PNGचा इफिट आहे वरच्या ते इथं कॉपी करायचं आहे. इफिट इथं कॉपी करा किंवा इथं लेअर जरी कॉपी केली तरी चालेल. इथं डायरेक्ट काय तुम्ही काय करा, कॉपी लेअर करून टाका. लेअर कसं काय कॉपी केली ते सुद्धा सांगतो तुम्हाला. इथून बॅग येऊन जायचं आणि पुन्हा आपल्या त्याच बीटमार्कमध्ये जाऊन आपल्या शे काही बीटमार्क होती त्यामध्ये जाऊन इथं काय करा बघू शकता, या ठिकाणी आपण PNG लावली होती हे बंदितोवाली बघू शकता या ठिकाणपासून. तर या ठिकाणी ती PNG इथं पेस्ट करा सगळ्यात आधी. PNG इथं पेस्ट करून PNGला जे काही इफेक्ट आहेत इथं इफेक्ट तेवढा इथं कॉपी करा आणि असं इथं क्लोज करा. आणि जे काही आपण खाली PNG लावली होती त्या वंदितोवाल्या PNGला हे इफेक्ट पेस्ट करा. आणि पुन्हा ही जी काही आपली PNG आहे याची लेअर फक्त इथं कॉपी करून याला इथं डिलीट करा, कारण आपल्याला ही PNG समोर इथं लावायची आहे. ते कशी लावायची ते पण मी सांगून देतो, पण त्याआधी आपल्याला इथे काय करायचं आहे बघू शकता. त्याआधी आपल्याला शेक इफेक्टमध्ये जाऊन फोटोला जे काही इफेक्ट असेल मागलेल्या फोटोला जे काही इफेक्ट असेल ते इथं कॉपी करावं लागेल. फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचा. आणि आता आपण जे काही आता आपल्या बीटमार्कमध्ये समोरून वंदितोवाले PNGच्या नंतर जे काही फोटो लावलेला आहे त्यांना आपल्याला हा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर हा फक्त फोटोला सिलेक्ट करून फोटोला असा पेस्ट इफेक्ट असेल इथं करत राहायचं आहे. बाकी तुम्हाला फोटोमध्ये काही चेंजेस नाही करायचे. जे काही इफेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे फोटोला लावून दिलेला आहे ते फोटो तुम्हाला ते फोटोचा इफेक्ट तुम्हाला फक्त कॉपी करायचा आहे. आणि खालच्या फोटोला फक्त इथं असं पेस्ट इफेक्ट असं सगळ्या फोटोंना इथं करायचं आहे. आपण जेवढे काही फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला फक्त हा इफेक्ट असा इथं बरोबर इथं बसला पाहिजे काय अशा प्रकारे. तर आपण अशा प्रकारे सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावून टाकूया. सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, या ठिकाणपासून इथं यायचं आहे. सगळ्यात आधी हे एवढं राहायच्यानंतर इथं काय करा, या 15.17 बीटमार्कला येऊन इथे एक अशी शेप इथं ॲड करा. शेपला असं इथं मोठं करा. याची जे काही कलर आहे तिथं ब्लॅक करा. याची जी काय ऑपेसिटी आहे ती सुद्धा इथं कमी करा. हे एवढं इथं प्रोसेस लक्षात ठेवा. शेप ॲड करायचा, कलर ब्लॅक करून ऑपेसिटी कमी करायची, आणि इफेक्ट लावायचा याला फ्लिकरवाला. फ्लिकरवाला इफेक्ट लावण्याची जी काही सेटिंग आहे तिथं फ्रिक्वेन्सी इथं हाय करून टाका. फ्रिक्वेन्सी हाय करायची आणि याची ड्युरेशन जे काय 20.09 अशी इथं वाढून टाकायची. अशा प्रकारे हे एवढी सेटिंग तुम्हाला आपल्या पहिले इथं करायला लागेल. हे एवढी इथं सेटिंग केल्यानंतर अशा प्रकारे काय ते फ्लिकर इथं होऊन जाईल. हे एवढी इथं जायच्यानंतर आता इथंच काय करा, 20.09 पेस्ट लेअर करा. जे काय आपण PNG ॲड केली होती ते पेस्ट करून या PNGची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्या. आणि PNGला इथं मोबाईल ट्रान्सफॉर्मर जाऊन असं इथं मोठं करा काय अशा प्रकारे. आपण अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करूया. आणि एक नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन PNGला असं इथं ॲडजस्ट करायचं आहे. PNG इथं ॲडजस्ट झाल्यानंतर जर तुम्हाला शॅडो लावायची तर शॅडो इथं लावू शकता. तर आपण शॅडो कशी लावूया, एक शेप इथं ॲड करूया काय अशा प्रकारचा बघू शकता. शॅडो कशी तयार करायची बघू शकता. सगळ्यात त्याची शेप इथं ॲड करायचा, शेपला पाहिजे तिथं घ्या आणि एकदम शेवटीपर्यंत ठेवायची. आता शेवटपर्यंत जाऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याला इथं ग्रेडियंट करा. ग्रेडियंटमध्ये काय झालं, काळा कलर खाली ठेवा, पांढरा कलर अशा प्रकारे इथं वर करा थोडा. अशा प्रकारे काय तर काळा आपण थोडा अजून खाली करूया. आणि बॅक येऊन जे काही ब्लेंडिंग आहे तिथं करूया आपण, इथं जर करूया मल्टीप्लायमध्ये, डार्कनमध्ये जाऊन मल्टीप्लायमध्ये. आणि लेअर हे थोडी मागं घेऊया PNGच्या मागं. तर अशा प्रकारे हे लेअर इथं अशी आधी इथं येऊन जाईल आणि आपली PNG बरोबर इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता भावानो. बघू शकता सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही प्रकारची एडिटिंग नाही करायची, फक्त जी काही एडिटिंग आहे तिथून वंदितोवाल्या PNGच्या समोर इथं करायची आहे. तुम्हाला जर फोटो चेंज करायचे असेल किंवा कोणते लिरिक्स वेगळे असेल, सॉन्ग वेगळं वापरत असाल तर ते तुम्ही इथं करू शकता तुमच्या मनानं. तर भावानो या ठिकाणी आपला व्हिडिओ इथं कम्प्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जय भीम कमेंट करायला विसरू नका भावानो. वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे खाली कमेंट करू नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला चुका वाटल्या असेल ते सुद्धा खाली कमेंट करून सांगा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.